आणि माझ्यासारख्या माणसाविरुद्ध सतत अशा प्रकारे खोट्या कारवाया होत राहणारच हे मला माहिती आहे. त्याच्यामुळे लढाई न संपणारी लढाई आहे 2024 पर्यंत. शिवसेना आणि शिवसैनिक यांचं जे नातं आहे ते तुम्हाला इकडे दिसलं असेल. सातत्याने शिवसैनिक येत आहेत, सर्व थरातले लोक येत आहेत, महाविकास आघाडीतल्या प्रमुख नेत्यांचे जे मुंबईच्या बाहेर आहेत त्यांचे दूरध्वनी येत आहेत. कृपा आहे बाळासाहेब ठाकरेंची आणि सगळ्यांची की माझा वाढदिवस बाहेर साजरा होतो आणि त्याबद्दल मी सगळ्यांच्या ज्या शुभेच्छा मला लाभल्या त्यांचा आभारी आहे. महाराष्ट्रातलं वातावरण जे आहे राजकीय ते अस्थिर आहे, गडूळ आहे, अविश्वासाचं आहे आणि सुडबुद्धीच्या राजकारणाचे रोज नवीन उदाहरणं समोर येत आहे. ही या महाराष्ट्राची परंपरा कधीच नव्हती. मी असेल ठाण्यात जितेंद्र आव्हाडांचं एक खोटं प्रकरण सुरू आहे जोरात, अशानं कोणाला काय विकृत आनंद मिळतो मला माहीत नाही हे सगळं केल्यामुळे. पण हे सगळं थांबायला हवं आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र पुन्हा एकदा त्यात निर्मळ पारदर्शक पद्धतीनं कामाला लागायला हवा. आपल्या आपल्या परंपरेला जपणारा महाराष्ट्र अशी माझी आजच्या दिवशी मनाशीच मी एक प्रार्थना केली. शिराग बाकी काय फडणवीसांचा फोन आला होता, अजितदादांचा फोन आला होता, अजितदादांचा फोन आला होता, आत्ताच बोललो मी छगन भुजबळांचा फोन आला होता, उद्धवजींचा बाहेर आहेत ते चालू आहेत, सगळ्यांचेच फोन चालू आहे. अजितदादांनी काल म्हटलं होतं की मध्यवर्तीची अशी कुठली चिन्ह दिसत नाही, त्याबद्दल ते तुमच्याशी ते सावधपणे बोलणारे नेते आहेत. आमच्यासारखं जे पोटात आहे ते ओठावर येत नाही त्यांच्या अनेकदा मला माहिती आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवाब मलिक यांनी गेल्या वर्षी तुम्हाला शुभेच्छा दिल्या आणि जय विरूची आमची जोडी सगळेच बाहेर येतील हळूहळू. कारण शेवटी ज्या पद्धतीनं लोकांच्या मनाचा आणि भावनेचा उद्रेक दिसतो आहे, ज्या पद्धतीनं चुकीच्या कारवायांवर न्यायालयाचे हातोडे पडत आहेत, वारंवार खोटे प्रयोग करत राहतील, आम्ही वारंवार लढा देत राहू, आम्ही वारंवार टक्कर देत राहू आणि केव्हा तरी संपूर्ण आकाश निरभ्र होईल, वातावरण मोकळं होईल. ठाण्यामध्ये शिवसैनिकांवर ज्या प्रकारचे हल्ले होत आहेत, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर असे प्रकार नारायण राणे सोडून गेले तेव्हा त्या जिल्ह्यात सुद्धा झाले होते. आज ते कुठे आहेत? तिथे शिवसेना आहे. ठाण्यात सुद्धा आज सत्ता आहे आपल्याकडे, पोलीस यंत्रणा आपल्याकडे आहे, ताकद आहे पैशाची आणि म्हणून शिवसैनिकांवरती जर हल्ले आपण करणार असाल, शिवसैनिकांचं रक्त सांडणार असाल, तर शिवसैनिकांचं रक्त इतकं स्वस्त नाही हे लक्षात घ्या. शिवसैनिकांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब गेल्या 50 वर्षात प्रत्येकाला द्यावा लागला आणि ज्याने शिवसैनिकाचं रक्त सांडण्याचा प्रयत्न केला ते राजकारणातून समाजकारणातून जनजीवनातून पूर्णपणे नष्ट झाले आणि त्यांचं काय फार काही भविष्यात चांगलं झालं नाही. सर शेवटचा एक प्रश्न, सध्याचा काळ हा संघर्षाचा होता आहे, किती न्यायालयीन लढत मी लढलेला आहे, पुढे नेमकी आता भूमिका कशी आहे? लढाई संपलेली नाही आणि माझ्यासारख्या माणसाविरुद्ध सतत अशा प्रकारे खोट्या कारवाया होत राहणारच हे मला माहिती आहे. त्याच्यामुळे लढाई न संपणारी लढाई आहे 2024 पर्यंत. सर महाविकास आघाडी सरकारचे तुम्ही शिल्पकार म्हणून महायुतीचं सरकार एकदा राज्यामध्ये परिवर्तनाची बाजू वापरली, आम्हाला पूर्ण खात्री आहे की 2024 पर्यंत महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल हे मी आजच्या दिवशी सांगतो आहे आणि मी माझ्या या भूमिकेवर ठाम आहे. मी बाहेर असेल किंवा ह्या लोकांनी मला परत बंद केलेलं असेल पण माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे.